हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुद्धा पाण्यात गेलेला आहे, कारण विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभा परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करत सभागृहामध्ये प्रवेश केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभागृहात सुद्धा विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून शेतकरी आत्महत्यांवर चर्चेची मागणी विरोधकांनी केली, तसंच सभागृहामध्ये गोंधळ घातला आणि त्यामुळे विधानसभेचं कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आलं. मात्र विरोधकांचा हा गोंधळ असा सुरू राहिल्यानं अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधकांना चर्चा नको, केवळ गोंधळ घालायचा आहे, असा आरोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. तर चर्चा नको, शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करा, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. आम्ही सभागृहात त्यांना विचारलं, हे पथकाने काय येऊन केलंय, हे कला पथक होतं का केंद्राचं पथक होतं? हे दुष्काळी भागाच्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तुम्ही केंद्रीय पथक पाठवता? एका बाजूला त्याचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय कृषी मंत्री सांगतात की आमच्याकडे कुठला प्रस्ताव आला नाही. म्हणजे मग हे केंद्रीय पथक कोणाकरता येतं? हे शेतकऱ्यांचं मनोरंजन चाललंय. तर आम्हाला चर्चा नकोय, घोषणा हवी, अशा प्रकारचा आग्रह आम्ही सगळ्यांनी सभागृहामध्ये धरला. आम्हाला चर्चा नकोय, आम्हाला कर्जमाफीची घोषणा हवी आहे. सत्ताधारी पक्षाने असं सांगितलं की आम्ही चर्चा करायला तयार आहे. आजपर्यंत 13 महिन्याचा अनुभव असा आहे की सत्ताधारी पक्ष चर्चा करतं, परंतु चर्चेतनं निर्णय व्हायला पाहिजे, अंमलबजावणी व्हायला पाहिजे, मदत व्हायला पाहिजे. तशा प्रकारची कोणती मदत या सरकारच्याकडनं होत नाही. त्या विरोधकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कापूस उत्पादकांसाठी काही घेणं देणं नाही. जर सरकार या ठिकाणी चर्चा करायला तयार आहे तर चर्चेपासून हे का दूर जात आहे? सरकार या प्रश्नावर गंभीर आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की चर्चेमधून जे येईल त्याच्या संदर्भात सरकार निर्णय घेईल. हे निर्णय सभागृहामध्ये घोषित करू. शेवटी सभागृह हे चर्चेचं स्थान आहे, त्यामध्ये निर्णय झाले पाहिजे. परंतु मला माहिती आहे काँग्रेसचा आज मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला जायची यांना घाई होती, म्हणून सरकारने चर्चेची तयारी दाखवली तरीही हे चर्चेला आले नाहीत. याचा अर्थ यांना नुसतं राजकारण करायचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.